महत्त्वाची बातमी आहे, मी कोणतीही चूक केलेली नाही, त्यामुळे माफी मागायचा प्रश्नच येत नाही। मी 45 वर्ष शिवसेनेची सेवा केली आहे, त्यामुळे शिवसेना सोडायचा प्रश्नच नाही, असं मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले। पाहूयात मनोहर जोशी यांनी झी मीडियाला एक्सक्लुसिव्ह काय माहिती दिली। शिवसेना मेळाव्यात शिवसैनिकांच्या हल्लाबोलानंतर मनोहर जोशी अज्ञातवासच होते असं म्हटलं जातं, पण मनोहर जोशी आता खुद्द दादर येथील त्यांच्या कार्यालयात उपस्थित आहेत। सर, आपण अज्ञातवासात होतात का आणि कुठे होतात? अज्ञातवासात नव्हतो आणि माझ्या कोहिनूरच्या अनेक संस्था आहेत, त्यापैकी कॅटरिंग शिकवणारी जी संस्था आहे तिथे मी गेलो होतो। माझी जी फॅमिली माझ्याबरोबर होती, माझा नातू छोटा 3 वर्षाचा तोही माझ्याबरोबर होता, त्यामुळे अज्ञातवासात राहण्याचा प्रश्नच नाही। पण तुमचा फोनही नॉट रिचेबल होता, त्यामुळे शंका मोठ्या प्रमाणात घेतल्या जात होत्या, तुमच्याबद्दलचा काही संशय निर्माण झाला होता। त्यानंतर आपण उद्धवजींशी काही संपर्क केला का? काही नाही, आता मोठ्या शब्दांमध्ये द्या की अज्ञातवास हाही अफवेचा एक प्रकार होता असं म्हणा। सर, कारण मी सांगितलं का आपण कुठेही गेल्यानंतर त्याच्याविषयी काहीतरी देणं हे चुकीचं आहे। सर, आपण जो नाराजीचा जो सगळं प्रकरण आहे त्यामुळे उद्धवजींना पत्रव्यवहार केलात, माफीनामा मागितलात का? मी पत्रव्यवहार केला नाही, फक्त काही त्यांना एक पत्र पाठवले सत्यस्थिती त्यांना कळावी म्हणून। आणि माफीचं तर प्रश्नच येत नाही। जर माझं म्हणणं असं आहे की मी जे केलं त्याच्यामध्ये असत्य काही नाही, सत्याची बाजू मांडवी हा जर गुन्हा असेल तर मी जरूर केलं। आपण पक्ष नेतृत्वावर नाराज आहात? ज्या पद्धतीने जे घडलं आपल्या विरोधात संपूर्ण कटकारस्थान रचलं गेलं असं वाटतंय का? ते कटकारस्थान करणाऱ्यांवर मी नाराज आहे, परंतु उद्धवजींचा याच्याशी काहीही सहभाग नाही। आपण माफीनामा नेमका काय मागितलात, काय पत्रव्यवहार केलाय? बघा, पुन्हा प्रश्न विचाराय तुम्ही, असे प्रश्न विचारा की तुम्ही उत्तरं देणार नाही। मी तुम्हाला सांगितलं की माफी मागण्याचा प्रश्न येत नाही, कारण मी सत्य तेच काय तरी प्रश्न विचारता तेव्हा मी माझी प्रश्नोत्तर थांबवतो। हे होते मनोहर जोशी सर माफीनामा नाही आहे आणि ते शिवसेनाही सोडणार नाहीत असा त्या पद्धतीने त्यांनी खुलासा केलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई। तर झी मीडियाला एक्सक्लुसिव्ह दिलेली ही माहिती मनोहर जोशींनी, मी चूक केलेली नाही, माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, आपण माफीनामा पाठवलेलाच नाही, उद्धव ठाकरेंना केवळ एक आपण पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये आपण सत्यस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली असं मनोहर जोशी सांगतायत। आपण अज्ञातवासात नव्हतो त्या भूमिकेवर ठाम आहेत, मी कुठलीही चूक केली नाही, 45 वर्षापासून मी शिवसेनेसोबत आहे, कालही शिवसैनिक होतो आणि यापुढेही शिवसैनिक राहीन असं देखील ते सांगतायत। मात्र आपण कुठलीही चूक केली नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही असं देखील ते म्हणतायत। महत्त्वाची बातमी मनोहर जोशी झी मीडियावर एक्सक्लुसिव्ह, आपण आताच त्यांच्याशी केलेली बातचीत आपण आत्ताच ऐकली। मनोहर जोशी हे अज्ञातवासानंतर मुंबईत परतले आहे आणि मुंबईत परतल्यानंतर त्यांनी जी एक्सक्लुसिव्ह माहिती झी मीडियाला दिली आहे त्यानुसार शिवसेना पक्ष आपण कालही होतो आणि यापुढेही राहणार, मात्र आपण चूक कुठलीही केलेली नाहीये, जे काही झालं ते दसरा मेळाव्यात जो काही प्रकार घडला तो दुर्दैवी होता असं देखील त्यांनी मगाशी फोनवरून बोलताना झी मीडियाला सांगितलंय। कुठलीही चूक मी केलेली नाहीये, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही असं याशा शब्दात त्यांनी आपल्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचं म्हटलंय। आता शिवसेना त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करते, त्यांच्याबाबत नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महत्त्वाची बातमी मनोहर जोशी दसरा मेळाव्यानंतर नॉट रिचेबल होते, कधी ते नांदवील आहे असल्याचं समजत होतं तर कधी ते लोणावळ्यात असल्याचं समजत होतं। मुंबईत परतल्यानंतर त्यांनी झी मीडियाला जी एक्सक्लुसिव्ह माहिती दिली पुन्हा एकदा आपण पाहूया मनोहर जोशी काय म्हणाले। शिवसेना मेळाव्यात शिवसैनिकांच्या हल्लाबोलानंतर मनोहर जोशी अज्ञातवासात होते असं म्हटलं जातं, पण मनोहर जोशी आता खुद्द दादर येथील त्यांच्या कार्यालयात उपस्थित आहेत। सर, आपण अज्ञातवासात होतात का आणि कुठे होतात? अज्ञातवासात नव्हतो आणि माझ्या कोहिनूरच्या अनेक संस्था आहेत, त्यापैकी कॅटरिंग शिकवणारी जी संस्था आहे तिथे मी गेलो होतो। माझी जी फॅमिली माझ्याबरोबर होती, माझा नातू छोटा 3 वर्षाचा तोही माझ्याबरोबर होता, त्यामुळे अज्ञातवासात राहण्याचा प्रश्नच नाही।
पण तुमचा फोनही नॉट रिचेबल होता, त्यामुळे शंका मोठ्या प्रमाणात घेतल्या जात होत्या, तुमच्याबद्दलचा काही संशय निर्माण झाला होता. त्यानंतर आपण उद्धवजींशी काही संपर्क केला का? काही नाही, आता मोठ्या शब्दांमध्ये द्या की अज्ञातवास हाही अफवेचा एक प्रकार होता असं म्हणा. सर, कारण मी सांगितलं का आपण कुठेही गेल्यानंतर त्याच्याविषयी काहीतरी देणं हे चुकीचं आहे. सर, आपण जो नाराजीचा जो सगळं प्रकरण आहे त्यामुळे उद्धवजींना पत्रव्यवहार केलात, माफीनामा मागितलात का? मी पत्रव्यवहार केला नाही, फक्त कागदाने एक पत्र पाठवले, सत्यस्थिती त्यांना कळावी म्हणून. आणि माफीचा तर प्रश्नच येत नाही. जर माझं म्हणणं असं आहे की मी जे केलंय त्याच्यामध्ये असत्य काही नाही, सत्याची बाजू मांडवी हा जर गुन्हा असेल तर मी जरूर केलंय. आपण पक्ष नेतृत्वावर नाराज आहात? ज्या पद्धतीने जे घडलं आपल्या विरोधात संपूर्ण कटकारस्थान रचलं गेलं असं वाटतंय का? ते कटकारस्थान करणाऱ्यांवर मी नाराज आहे, परंतु उद्धवजींचा याच्याशी काही सहभाग नाही. आपण माफीनामा नेमका काय मागितलात, काय पत्रव्यवहार केलाय? बघा, पुन्हा प्रश्न विचारा तुम्ही, असे प्रश्न विचारा की तुम्ही उत्तरं देणार नाही. मी तुम्हाला सांगितलं की माफी मागण्याचा प्रश्न येत नाही, कारण मी सत्य तेच काय तरी प्रश्न विचारता तेव्हा मी माझी प्रश्नोत्तरं थांबवतो. हे होते मनोहर जोशी सर. जोशी सर, माफीनामा त्यांनी मागितलेला नाही आहे आणि ते शिवसेनाही सोडणार नाही आहेत असा त्या पद्धतीने त्यांनी खुलासा केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई. आपण आताच पुन्हा एकदा ऐकलं, मनोहर जोशी पुन्हा पुन्हा सांगतायत माफी मागण्याचा प्रश्नच नाही. माफीनामा तुम्ही दिला का? या प्रश्नावर थोडेसे ते वैतागले देखील, कारण त्यांच्या मनातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यांनी झी मीडियाला एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे की माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, मी चुकलेलो नाही. मनोहर जोशी जेव्हा मुंबईत परतले तेव्हा आल्या जेव्हा आम्ही फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी काय माहिती दिली, काय प्रश्नांना उत्तर दिली तेही आपण एकदा ऐकूया. जोशी सर, आपल्याला माहिती की ज्या तऱ्हेने एकूणच परिस्थिती झाली होती आणि त्यानंतर आपण अज्ञातवासात गेलो अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं, मात्र आपली आता काय प्रतिक्रिया या संदर्भात? काही नाही, माझे कॅटरिंग कॉलेज आहे, कॅटरिंग कॉलेजचं कॅटरिंगचं शिक्षण तिथे देतो, त्या संस्थेत माझ्या मी गेलो होतो आणि माझ्या बरोबर माझा नातू होता, वय वर्ष 3. त्यामुळे त्याच्याबरोबर 2 वर्ष मी मोठी मजेत काढली. अर्णव त्याचं नाव. खरोखर तर तो ज्या तऱ्हेनं आपण बघतो आहे की दसरा मेळाव्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं, त्या दृष्टीनं आपण या सगळ्या चर्चांकडे कसं बघता? त्यांनी सगळं उद्धवजींना पत्र पाठवून कळवले. तुम्ही नाराज आहात का सर, पण आता या संपूर्ण परिस्थितीवरती? त्याचे नाराज व्हायचं काय, कारण मी जर काही चुकच केली नाही तर मी नाराज काय होणार? तर या संदर्भात ज्या तऱ्हेनं तुम्ही उद्धव ठाकरेंना पत्र देखील लिहिलेलं आहे, या संदर्भात उद्धवजींकडून काही प्रतिक्रिया येते, काही माफी मागणार का? कालच मी पत्र पाठवले आहे आणि जेव्हा मी असं म्हणतो की मी काही चूक केली नाहीये त्यावेळी मी मम्मी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. आणि माफी मागितली तर मला विशेषही नाही. समजा उद्या उद्धवजींनी सांगितलं माफी मागा, माफी मागेन. अच्छा, तर पत्रात काय म्हटलंय आपण सर? तेवढं फक्त मी सांगणार नाही, कारण तो पत्रव्यवहार माझ्यात आणि उद्धवजींच्या मध्ये आहे. पण एकूणच हा जो काही दसरा मेळाव्यात प्रकार झाला हा दुर्दैवी होता असं आपल्याला वाटतं का? अत्यंत दुर्दैवी होता असं वाटतं. तर अजूनही आपण लोकसभेची निवडणूक लढवण्यावर आग्रही आहात का? खरं म्हणजे आत्ता तो प्रश्न उद्भवत नाही की निवडणुकांचं ठरवायला अजून बराच वेळ आहे, पार्टीनं कोणाची नावं जाहीर केली नाहीयेत, त्यामुळे आत्ता तो प्रश्न निर्माण होत नाही. पण अगदीच आणीबाणीची वेळ आली तर आपण शिवसेना सोडणार काय, कळीचा मुद्दा आपल्याला? बिलकुल नाही, मी कदापि शिवसेना सोडणार नाही. सर, पक्ष नेतृत्वावर आपली कुठली नाराजी आहे का? एक तर पक्षात राहावं किंवा नाराजी व्यक्त करावी. आपल्याला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, मी 45 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं, माननीय बाळासाहेबांचा मी अतिशय निकटवर्ती होतो, मला आवडणारा पक्ष आहे आणि त्यामुळे मी शिवसैनिकांवर सुद्धा अतिशय खुश असतो. मला
पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही. मुंबईत परतल्याबदल्या मनोहर जोशींची आम्ही दूरध्वनीवरून जी प्रतिक्रिया त्यांच्याशी आम्ही चर्चा केली ती आणि त्यांच्यासोबत प्रत्यक्ष केलेली माझी एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया देखील आपण आता काही वेळापूर्वी पाहिली. मी चुकलेलो नाही, मी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. गेले 45 वर्ष मी शिवसेनेसोबत आहे, कालही शिवसैनिक होतो आणि यापुढेही शिवसैनिकच राहील, असं मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलंय. झी 24 तास एक पाऊल पुढे.